ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील बातम्यांचा महत्त्वपूर्ण वेगवान आढावा। सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट अंतर्गत केंद्र सरकारने नवीन संसद भवन बांधण्याचे नियोजन केले असून नव्या संसद भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे। तसेच या नव्या संसद भवनाच्या प्रतिकृतीची छायाचित्रेही समोर आली आहेत आणि ती सोशल मीडियावर व्हायरल होतानाही दिसत आहेत। कोरोनाग्रस्तांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला की ते निश्चित होतात, परंतु त्यांनी त्यानंतरही काळजी घ्यायला हवी, कारण डिस्चार्ज नंतरच्या 1.5 आठवड्यात त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतो। कदाचित त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल व्हावे लागू शकते किंवा जीवालाही धोका होऊ शकतो, असा इशारा अमेरिकन संशोधकांनी केला आहे। देशभरात शेतकरी आंदोलनाचे लोण देशभरात पोहोचले आहे। अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय होणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे। तर दुसरीकडे आज होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत भरपाईबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी केली आहे। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पाटलांच्या नेतृत्वाला पाठिंबा देत राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांना टोला लगावलाय। भाजपचा झेंडा गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेण्यात चंद्रकांत पाटील यांचाही सिंहाचा वाटा आहे हे नाकारता येणार नाही। राज्यातील अनेक बड्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश केला, सतत राज्यात भाजप वाढीसाठी दादा प्रयत्न करत असल्याचंही जाधव म्हणाले। आंदोलन करून शाळेची बदनामी करू अशी धमकी देऊन 1 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या व 30,000 रुपये उकळणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा संघटकाविरुद्ध चाकण पोलिसांनी खंडणी गुन्हा दाखल केला असून अभय अरुण वाडेकर असे या मनसेच्या जिल्हा संघटकाचे नाव आहे। या प्रकरणी इंद्रायणी नगर भोसरी येथील प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूलचे महेंद्र इंद्रनील सिंग यांनी चाकण पोलिसांकडे फिर्याद दिली आहे। वेगवान आढाव्यामध्ये आता घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्यातील प्रत्येक गावातील वित्तम बातमी, जिल्ह्याची खबर बातमध्ये रोज सायंकाळी 7 वाजता फक्त न्यूज 24 सह्याद्रीवर। विश्रांतीनंतर पाहूयात पुढील बातम्या। पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक व मराठे ज्वेलर्सचे मालक मिलिंद उर्फ बळवंत यांनी छातीत गोळी झाडून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। मिलिंद मराठे हे प्रसिद्ध सराफ व्यावसायिक आहेत। लक्ष्मी रोडवरील दुकानात असताना मंगळवारी संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ऑफिसमधून अचानक आवाज झाला। तो आवाज ऐकून दुकानातील कर्मचारी तिकडे धावले तेव्हा मराठे यांच्या छातीत गोळी लागली असल्याचे त्यांनी पाहिले। कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं असून उपचार चालू आहेत। राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे। प्रत्येक गावाने आपल्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करून प्रशासनाला सहकार्य करावे। अशा गावांना राज्यातून आणि विशेष करून केंद्रातून लोकसंख्येनुसार विशेष निधी उभा करून विकासात्मक प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे उदयनराजे भोसलेंनी सांगितले। पनवेल सायन महामार्गावर तळोजा लिंक रोड जवळ बसने रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या भुयारी मार्गाच्या शेडला धडक दिल्याने अत्यंत भीषण अपघात झालाय। तसेच अनेक प्रवासीही जखमी झाले आहेत। जखमींना कामोठे MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून हा अपघात अतिशय भीषण असल्याचं समजलं जात आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण अधिक तापताना पाहायला मिळत आहे। शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे। अशोक चव्हाण यांच्यासारखा निष्क्रिय माणूस पाहिला नाही, त्यांनी मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मेटे यांनी केली आहे। पोस्ट ऑफिसमध्ये आणि पोस्ट ऑफिस पेमेंट बँकेत तुमचे अकाउंट असेल तर या दोघांच्या बँकिंग सेवा तुम्ही एकाच ॲपवर वापरू शकणार आहात। मंगळवारी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि टपाल विभाग यांनी नवीन डिजिटल पेमेंट ॲप डाक पे लॉन्च केले। यावेळी दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद देखील उपस्थित होते। वेगवान आढाव्यामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।